सो हो डेकोरेशन इज ऑलमोस्ट डन झालेलं आहे. देअर इट इज, द स्टेज इज सेट. 100K मस्तपैकी डेकोरेशन झालं आहे आणि हे डेकोरेशन केलं आहे बर्थडे इव्हेंट्स _2 राईट. हे त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे आणि त्यांची ही टीम आहे. सुरभी मॅडमनी आम्हाला खूप छान कोऑर्डिनेट केलं आणि मिस्टर जयवंत आहेत, त्यांची ही सगळी टीम आहे ज्यांनी हे डेकोरेशन आज केलं आहे. सो थँक्यू सो मच, आम्हाला खूप आवडलं आहे. आणि त्यांचं मी इंस्टाग्राम इथे फ्लॅश करेल, डिस्प्लेला तुम्हाला दिसत असेल त्यांचं इंस्टाग्रामचं नाव आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देणार आहे तुमची. तर नक्की तुमच्या तुम्ही त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि आता आपण काहीच वेळामध्ये चेंज होऊन कार्यक्रमाला सुरुवात करूया, आहे की नाही मंडळी? काका आजोबा पण आलेले आहेत, त्यांना फोकस करूया जरा. हा येस, सो थँक्यू जयवंत, थँक्यू सुरभी, थँक्यू सो मच. सोनू उठले तू का ग? आम्ही सेम आहे का? बिग सरप्राईज काय कळतोय ग ते नंतर आता कुठे दाखवते? अच्छा हे का डेकोरेशन? नाही काय डेकोरेशन तुला माहित? बाप्पाचं ग, सॉरी. बरं डिलीट करून टाक. चल ये, तुला सरप्राईज दाखवते. ये का पोरी? या तुम्ही पण या, या तिच्या बाजूला उभे राहा. इथे उभे राहा तिच्या बाजूला. काय झोपू झाली? झाली? अरे मुंडी तर हलो. हो बोल. हो हा येस येस बोल येस. चला चलिये चला चला डेकोरेशन बघायला चला. सोन परी आई डायरेक्ट बाहेर चालायला घेऊन. चला आता चेंज करायचं. चलो चेंज करून घ्या मंडळी, तुम्ही पण चेंज करून घ्या. चला सगळ्यांनी तुम्ही चेंज करून आलेलाच आहे. ए सोनू चटक चटक नको राहता तू, पटापट चटक झटक कपडे घालायचे. हा आता तू आतमध्ये चटक कपडे घालायचे आपल्याला. चला श्वेता हिला घ्या कपडे घालायला. सोनू चला कपडे घालून घ्या. चलो काय गं झाले का आतमध्ये झाले का? कॉलेजच्या पोरी त्या कॉलेजला जातात असं आपलं नॅचरल असत सगळं. काय ग हे की नाही कोणाचा? खूप छान दिसते परीचय बघ, खूप छान दिसते. होय फलाली मायरा याचं काय घालणार आहे? फरारी. चलो श्वेता केक घेऊन येतो आम्ही. चलो सो आम्ही आता आलो आहे केक घ्यायला. केक घेऊया आपण आता मस्तपैकी आणि ॲज युज्युअल आम्ही केक घेतो ओ केक. सो आम्ही ओ केक्समध्ये आता आलो आहे तो केक कलेक्ट करायला. आता आपण केक घेऊया घरी जाऊया बिकॉज ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे. अकेले अकेले कहा जा रहे हो, हमें साथ ले लो जहां जा रहे हो. अकेले अकेले घेऊन बसतो काय करतो? तो घेऊन बसतो हात ठेवून काय उपयोग नाही, घेऊनच बस. हा सो केक आम्ही बघितला आहे
एवढा सुपर्ब आहे. काय बोलतो निखिल, म्हणजे जे आम्ही विचार केला ना सेम टू सेम आहे. अँड दॅट इज द स्पेशालिटी ऑफ ओकेक्स कस्टमायझेशन. पण आम्ही तुम्हाला घरी गेलं की व्यवस्थित सविस्तर दाखवूच. हियर इट इज ओकेक्स. ओकेक्स, चलो आता घरी जाऊया आपण. आणि थँक्यू मिस्टर हरीश अँड थँक्यू मिस्टर अमित सिंग फॉर कोऑर्डिनेटिंग दिस अँड थँक्यू सो मच ओकेक्स. आपण आता घरी जाऊया. अरे वा वा वा, बहुत अच्छे बहुत अच्छे. वा वा वा, बहुत. अरे लवकर आले तुम्ही रे. ऐका दादरवाले लवकर. माय गॉड, दादरवाले लवकर आले. मामी वेळ झाला तुम्ही. हा अरमेट हा. अरे अरे नाही 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 ना, लक्ष आहे ना. मग असं कसं विचारणार वर्षात एच आर टी मॅनेजर. नाही नाही कशाला एडिट विडिट काय नाही करत. आपलं सगळं नॅचरल असतं. अरे ना थांब ना. सो सिद्धेशच्या बाबांनी एक कविता लिहिली राईट मायरावरती, तर ती आता आपण ऐकूया आता. सो सिद्धेश गो अहेड. ऍक्च्युली माझे बाबा शीघ्र कवी आहेत आणि त्यांना गाणं वगैरे करायची जास्त आवड आहे. आणि त्यांनी प्रत्येक आणि स्वतःच चॅनल पण आहे. येस, आमचे कलांगण म्हणून एक चॅनल आहे त्यांचे. सो मायराची कविता अशी आहे. सेलिब्रेशनचा आगळा थाट वायकुळ कंपनी आणि परिवार निमित्ताने भरला दरबार. सेलिब्रिटी मायरा परी केंद्रबिंदू ती ठरली खरी. प्रार्थना दिदी श्रेयस जोशी संकर्षण मायरा परी त्यात ठरली खास आकर्षण. एवढ्या लहान वयात तिने मारला सिक्सर. प्रत्येक गोष्टीत मानाने ती ठरली अग्रेसर. पुंपी आणि बाबांचा तिला आशीर्वाद खास. मनापासून सॅल्यूट तिच्या अभिनयास. वायकोळांच्या घरातील हा चमकता हिरा हिट अँड फिट होऊनही चमकला खरा. उदंड आयुष्य दिगंध कीर्ती लाभो मायराला. आजच्या दिवशी प्रार्थना माझी परमेश्वरा. स्वतः वर्षात यासाठी काही कविता म्हणणार आहे. माझे एक मिनिट थांब. मला आधी खूप सांगावं असं वाटेल की मायराला आम्ही खूप लहानपणापासून बघतोय आणि तिचं जे अपब्रिंगिंग आहे म्हणजे अजून पण अपब्रिंगिंग चालू आहे. पण इतकं छान केलंय स्मिताने गौरवने की म्हणजे आय एम लाईक खूप सही वाटतं की ते सगळं. थँक्यू. आणि तिला त्यांनी कधी हात लावला नाही म्हणजे फक्त बघून एक जो धाक असतो त्याच्याने वाढवलाय. आणि खरंच लहान मुलांना इतकं छान अपब्रिंगिंग शिकण्यासारखं आहे तुमच्या दोघांकडून. आणि आता मी माझ्या चार लाईन वाचते. थँक्यू.
चमचमती चांदणी तू प्रेमळ आणि नटखट तू, चमचमती चांदणी तू प्रेमळ आणि नटखट तू, आईची हुबेहूब छबी तू, आईची हुबेहूब छबी तू, बाबांची लाडोबा ग तू, निरागस्तेचा लख प्रकाश तू, निरागस्तेचा लख प्रकाश तू, निखळ हास्याची ज्योत तू, निखळ हास्याची ज्योत तू, गुणगुणावा वाटेल असा सूर तू, मायेने जपावे असे शब्द तू, नेहमी प्रेमात पडावे असे गाणे तू, नेहमी प्रेमात पडावे असे गाणे तू, कोणालाही पडावं असं सुंदर स्वप्न तू, कोणालाही पडावं असं सुंदर स्वप्न तू, कधी प्रेमळ तर कधी नटखट तू, आई बाबांची सुंदर परी तू, आई बाबांची सुंदर परी तू, आजीची लाडोबा तू, सगळ्यांना हवीशी वाटेल अशी आमची मायरा तू, रेशीम गाठ बांधुनी सगळ्यांशी प्रेमाची नांदी करणारी तू, रेशीम गाठ बांधुनी सगळ्यांशी प्रेमाची नांदी करणारी तू, कधी प्रेमळ कधी नटखट, कधी रुसो आणि कधी हसो अशी आमची मायरा तू। चला आता आपण कापूया केक। येस चलो मायराचा केक आलेला आहे फ्रॉम ओके हे स्टुडिओ केक। चला ओपन करा, हे दे ना सुरी दे ना, ओपन करा मायरा। ये 100K 100K। येस सो थँक यू सो मच ओ केक्स, हाय दोन्ही पण केक्स ओ केक्स मधून आलेले आहेत आणि ओ केक्सच्या अंकलनी आपले हरीश अंकल त्याने तुझ्यासाठी पाठवला, सो थँक यू टू एम। येस 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 येस, तर हे दोन्ही पण केक कस्टमाइज केले आहेत मायरासाठी फ्रॉम ओ केक्स। व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस। डिझाईन करतोय काय? बर वाटत जरा बर सगळ्यांना म्हणून
तू दिखा धोरण बोला जरा ठीक आहे फोकस करेल ना मी तुला नाही थांब फोकस करतो तुला चल इकडे अगं ये ना इकडे थांब रे थांब घेऊन दिला रितू कुठे रितू इकडे बघ थँक्यू ये थँक्यू मामा इकडे इकडे मामा इकडे बघ थांब थांब फोटो काढू दे एकदम परफेक्ट आहे हा थँक यू जेवण चालू आहे चलो बाय बाय मामी बाय थँक्यू कुठे गेली मायरा ठीक आहे बाहेर गेली किंवा मामा जेवण डेकर पण दिलं आता चाल सो मंडळी जेवायला या तुम्ही सगळ्यांनी शेवटची पंगत बसलेली आहे आणि आजचा मेनू काय तुम्हाला सांगतो आज होती चपाती पनीरची भाजी बुंदी रायता आणि रेशीम गटचा केक पुलाव आणि व्हेरी स्पेशल गोष्ट आहे आजचं जे जेवण आहे ते माझ्या मावशीने बनवलं आहे मावशीला जरा फोकसमध्ये करूया आपण फोकस सो ही आहे माझी मावशी मोहिनी मावशी तिने आजचं हे जेवण बनवलं सकाळचं पण जेवण तिनेच बनवलं होतं आणि ती केटरिंग आणि पार्टी ऑर्डर्स घेते तुम्हाला जर कोणालाही काही केटरिंग आणि ऑर्डर्स काही द्यायच्या असतील तर नक्की तिला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स येस ठाणे साईडला जे कोणी असतील त्यांनी नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा बिकॉज मावशीच्या हातची बिर्याणी तुम्ही जर खाल्ली तर येस इट इज ऍब्सोल्युटली सुपर कसं आहे साक्षी तुला काय वाटलं जेवण कसं आहे
पनीर ची भाजी तर एक नंबर झाली. मावशीचा हात तुम्ही एकदा खाऊन बघा, खूप मस्त आहे. तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे लिंक देईल तुम्हाला, त्यांचा नंबरही देईल, तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचं काही ऑर्डर देऊन त्यांना प्लेस करू शकता. थँक्यू मावशी, थँक्यू. चलो बाय बाय बाय. वेगळं चाललंय काय चाललंय बघा, तुला एवढे लॉंग केस आले. हे कोणी दिले ग? सविता, हाय सविता. बाप रे, बॅग तर एक नंबर. बॅग एक नंबर आहे, बॅग एक नंबर आहे. परत काहीतरी आहे ग? बापरे काय 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 आणलंय एवढं सुनीताजीनी. दोन पर्स आहे आता, मला बोलले एक तुला पण आहे, एक तिला पण आहे, म्हणजे ही माझी आहे, ही मम्मीची आहे.